नमस्कार, आज मी महाराष्ट्र स्टेट बोर्डाच्या SSC म्हणजे इयत्ता 10वीच्या इंग्रजी विषयाच्या ॲक्टिव्हिटी शीटमधली एक गंभीर चूक तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे जी न्यूजपेपरची बातमी बऱ्याचशा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हॉट्सअप सारख्या आपल्याला वाचायला मिळत आहे की 2 प्रश्न चुकीचे होते आणि त्याचे 6 गुण मिळायला पाहिजे, त्या बातमीबद्दल मी बोलत नाही आहे, कारण तशी फालतू प्रसिद्धी मला मिळवायची नाही आहे। मी आज प्रश्न क्रमांक 4 म्हणजे नॉन टेक्स्चुअल पॅसेजवर आधारित जो पॅसेज असतो त्यामधल्या प्रश्नाबद्दल बोलणार आहे। त्यामुळे मला असं वाटते की 10वीला शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी, व्हॅल्युअर्सनी, मॉडरेटर्सनी आणि चीफ मॉडरेटर्सनी हा व्हिडिओ जरूर बघावा, जेणेकरून विद्यार्थ्यांचं नुकसान आपल्याला टाळता येईल। चला मग आता आपण सरळ ॲक्टिव्हिटी शीटच बघू बोर्डाची, ठीक आहे। या ॲक्टिव्हिटी शीटमधला सेक्शन 4 जो आहे नॉन टेक्स्चुअल पॅसेजशी संबंधित, त्यामधला प्रश्न क्रमांक 4, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज, यामधला A3 नावाचा जो प्रश्न आहे, फाइंड द अँथोनिम्स ऑफ, यामध्ये 4 शब्द दिलेले आहेत, व्हर्बल, एंटरटेनिंग, सेंडर आणि कम्फर्टेबल। आणि या चारही शब्दांचे जे अपोजिट वर्ड्स आहेत ते आपल्याला या अनसीन पॅसेजमध्ये शोधायचे आहेत। आणि जसं व्हर्बलचं नॉन व्हर्बल उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे, त्याचप्रमाणे सेंडरचं रेसिपियंट उत्तर आहे आणि कम्फर्टेबलचं अनकम्फर्टेबल हे उत्तरसुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे। मात्र एंटरटेनिंग या शब्दाचं उत्तर, अपोजिट वर्ड, मला या पॅसेजमध्ये कुठेही आढळलं नाही। पण बोर्डाकडून जी मॉडेल ॲन्सरशीट आम्हाला प्रोव्हाइड केली आहे त्यामध्ये मात्र याचं उत्तर बोर्डम असं दिलेलं आहे, मात्र ते पूर्णतः चुकीचं आहे। याचं कारण असं आहे की हा एंटरटेनिंग जो शब्द आहे हा ॲडजेक्टिव्ह आहे, ठीक आहे। त्याच्यामुळे याचं जे अपोजिट वर्ड असेल, याचा जो विरुद्धार्थी शब्द असेल, तो सुद्धा ॲडजेक्टिव्हच यायला पाहिजे। ज्याप्रमाणे व्हर्बल ॲडजेक्टिव्ह आहे त्याचं अपोजिट नॉन व्हर्बल ॲडजेक्टिव्ह आहे, सेंडर नाउन आहे त्याचं अपोजिट रेसिपियंट नाउन आहे, त्याचबरोबर कम्फर्टेबल ॲडजेक्टिव्ह आहे त्याचं अपोजिट अनकम्फर्टेबल हे सुद्धा ॲडजेक्टिव्ह आहे। म्हणून एंटरटेनिंग हा जो शब्द आहे हा ॲडजेक्टिव्ह असल्यामुळे याचं अपोजिट वर्ड सुद्धा ॲडजेक्टिव्हच असायला पाहिजे। म्हणजे बोरिंग जर शब्द असता पॅसेजमध्ये तो परफेक्टली सूट झाला असता या ठिकाणी, पण बोरिंग शब्द या ठिकाणी नाही, त्याच्यामुळे पॅसेजमध्ये या प्रश्नाचं उत्तरच नाही आहे। आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे पेपर सुरू झाल्यानंतर महाराष्ट्रातल्या सर्व विभागातल्या चीफ मॉडरेटर्सची एक बैठक होत असते आणि या बैठकीमध्ये प्रश्नपत्रिकेतल्या चुका तसेच मॉडेल ॲन्सरशीटमधल्या ज्या चुका आहेत त्या चुकांवर चर्चा होते आणि त्यानंतर एक शुद्धीपत्रक काढण्यात येते। त्या शुद्धीपत्रकामध्ये बारीक बारीक बऱ्याचशा चुकांचा उल्लेख आहे, मात्र अनफॉर्च्युनेटली ही गोष्ट सुद्धा अनावधानाने म्हणून आपण त्यांच्यासुद्धा लक्षात आलेली आपल्याला दिसत नाही। विद्यार्थ्यांनो, माझ्या शिक्षक मित्रांनो, तुम्हाला ही चूक खूप छोटीशी वाटू शकेल कारण याच्यात फक्त अर्धाच मार्क आहे, पण माझं म्हणणं असं आहे की अर्धा मार्क सुद्धा खूप होतो बोर्डाच्या परीक्षेत, स्पर्धेचं युग आहे, कधी कधी हा अर्धा मार्कच पास आणि नापास यामध्ये जे अंतर आहे त्याच्यासाठी कारणीभूत ठरतो। त्यामुळे माझी सर्व विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना अशी विनंती आहे की मी ही जी चूक तुम्हाला दाखवली याबद्दल तुमचं काय मत आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर हा व्हिडिओ लाईक करा आणि या व्हिडिओला शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ही गोष्ट बोर्डाच्या सन्माननीय अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे आणि आपल्या हक्काचा अर्धा गुण जो आहे तो आपल्याला मिळालाच पाहिजे। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा। लवकरच आपण परत भेटू आणखी एका इंटरेस्टिंग व्हिडिओसह, तोपर्यंत सर्वांना धन्यवाद।